भैया भाजी है। अरे बिटिया बहुत दिनों बाद। अरे बिटिया राइटर अंकल भी बहुत दिनों से दिखाई नहीं दिए। हाँ चार प्लेट कांदा भाजी दीजिए। ओ एक मिनट। हेलो काय करतेस? राम प्यारे कडून भजी विकत घेतली। भजी? आय नो तुला नाही आवडत पण पार्सल घेतली। आधी सगळ्यांना भजी खायला घालीन आणि मग सांगेन आपल्यात काय बोलणं झालं ते। लाडी गोडी लावायला भजी का? नाही रे उलट एकदा मम्मी पप्पांना कळलं ना आपल्यात काय बोलणं झालंय तर ते अख्ख्या घराला लाइटिंग करतील। सेलिब्रेशन साठी भजी नेतीये। त्यासाठी तुला राम प्यारेचीच भजी सापडली? सॉरी मला माहिती आहे तुला असं रस्त्यावरती उभं राहून खायला नाही आवडत पण खरंच मी पार्सल घेऊन जाते। आता परत कधी खायला मिळेल माहिती नाही ना म्हणून। का म्हणजे आता मी डोंबिवलीत आहे ना मग। तुला आवडतात ना मग तू खा। नो प्रॉब्लेम मला पण चालतं म्हणजे वर्षातून एकदा वगैरे। तुमच्या पार्लरत खूप स्टॉल्स आहेत की? हा आहेत पण तुझ्या हातची भजी मला खूप आवडते। अच्छा मग ये डोंबिवलीत? ओके खरंच आलोच। भिडायस का तू? तू डोळे बंद कर मी तिथेच असेन। तू माझ्या मागे मागे वगैरे नाही ना आलाय? तू आधी डोळे बंद कर। ओके केले। हॅलो एक मिनिट। हॅलो आयलस? आलो मी तुझ्या समोर। हे असं नाही आता खरंच ये। ठीक निघतो। हे बाबा थांब जरा। काय झालं? कॉलेजमध्ये असताना मी यायचोच ना तुला भेटायला डोंबिवलीला। हो पण आता मीच येणार ना पार्लर। बिटिया भजी आलेलो। हा एक मिनिट। हा समीर मी निघते भजी रेडी झाली आहे। ठीक आहे चालेल। आणि ऐक ना लवकर ये ना। हो आणि हॅलो ऐक 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 हॅलो आय एम मिसिंग यू। मिसिंग यू टू। आणि हा हॅलो हॅलो काही नाही बाय बाय। भाई ब्रेकअप हा काही फार मोठा इश्यू नाही आजकाल सगळ्यांचंच होतं पण मीरा आणि समीरचं ब्रेकअप काही पचत नाही आहे मला। असं व्हायला नको। इतकी वर्ष एकमेकांसोबत इतकी वर्ष एकत्र आहेत म्हणूनच बोर झाले असणार एकमेकांना। जवळजवळ बालविवाह झाला रे त्यांचा। असंच होणार होतं माहिती होतं मला। म्हणजे तुला काय म्हणायचं त्यांचं ब्रेकअप होऊ दे। हे बघ ब्रेकअप झालं काय किंवा लग्न झालं काय ते सुखात असणं हे महत्वाचं आहे। सोड ना यार मला काय वाटतं बघतील त्यांचं ते। आपण काय करणार आहोत? मी काय म्हणतो आपण पिक्चरला जाऊया काय? हा डोक्याचं दही झालं। कॉमेडी बघू कॉमेडी बघू। चल आहे ना हाय अर्धे ना। काय नाही येऊ शकत का मी? नाही तसं नाही पण येत नाहीस ना म्हणजे आजकाल तू आणि मीरा कट्ट्यावर येता कुठे? आता येऊ। म्हणजे मी आणि मीरा तुम्हा सगळ्यांना पार्टी देतो। ऐला पार्टी सम्या नको रे नको। काय ना तुम्ही आम्हाला पार्टीला इन्व्हाइट करता मग स्वतःच भांडता आम्हाला खायला नाही मिळत यार। एक मिनिट एक मिनिट सम्या सध्या ते ब्रेकअप पार्टीचं वगैरे फॅड आलंय तसलं काही नाही। काय डोक्यावर पडलायस का तू? कोण आहे तो? असला नॉनसेन्स करतील काय ते? अरे म्हणजे समीर मीरा पॅचअप हा प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधीच बंद? नाही नाही माझं एवढंच म्हणणं आहे मला जिथे नीट खायला प्यायला मिळेल अशी पार्टी कुठेही चाल। ए बाबा पण तुझ्या घरच्यांबरोबर नको प्लीज। झालं झालं बघून। नाही नाही शांत रा काही ब्रेकअप वगैरे होत नाही पॅचअप पार्टी देतोय। हो आम्ही आज भेटलो होतो आणि आमच्या असं लक्षात आलं की जो निर्णय आम्ही घेतलाय तो घाईघाईने घेतला तो नो ब्रेकअप पॅचअप। हा
हे काय नाही रे, तुमचं पॅचअप होणार की नाही यावर या दोघांनी बेट लावली होती. अरे सॉरी सॉरी, अरे चुकून मोडून गेलो. अरे केस विस करतील. कशासाठी गेलो होतो रे मी, कशासाठी गेलो होतो? या दोघांचं लग्न मोडू नये म्हणून गेलो होतो ना मी. नाक घासायची तयारी ठेवून गेलो होतो, तो अभिमान सगळा बाजूला ठेवून गेलो होतो. पण म्हणून किती सोसायचं माणसाने, काय काय सोसायचं आणि का? इतकी मोठी पैसेवाली माणसं पण पाहुण्याशी असं कसं वागतात? अरे पैशाने मोठी होतात का माणसं? वाचनाने आणि लिखाणाने मोठी होतात माझ्यासारखी. रसिक आणि अडाण्यांशी आपण सोयरी केली ना, हेच चुकलंय आपलं मुळा. मला तर लग्नाच्या वेळीच खटकलं होतं त्यांचं वागणं. नाही राहत असतील पार्ल्याला मोठ्या घरामध्ये, पण म्हणून काही असं वागायचं? असतील यांची 500 माणसं, म्हणून 17 बोलून कशाला दाखवायला हवं? तुम्हाला जमेल ना, तुम्हाला त्रास तर नाही ना होणार? म्हणजे आपल्याला काय 500 माणसाचं जेवण घालता आलं नसतं काय? अरे आमच्या गावाला येऊन बघा म्हणावं, अख्ख्या गावाला जेवण घालतात लग्नात. संगीत ठेवलं तर म्हणे लग्नात संगीत. तरुण पोरांबरोबर हिंदी सिनेमांच्या गाण्यावर वेडी वाकडी अंगा हलवत नाचत होते, ही यांची संस्कृती. माझं व्याख्यान ठेवा म्हटलं तर सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मी सगळं पचवलं मिलिंदा, आपल्या मीरेसाठी आपल्या घरासाठी आजपर्यंत सगळे अपमान पचवलेले आहेत मी. पण मला कुडमुड्या लेखक म्हणाला तो रिकाम टेकडा माणूस, हे मी आयुष्यात विसरू शकणार नाहीये. मीराची सासू किती तोऱ्यात बोलत असते, किती वाचावाचा बोलते. तुमच्याकडे एसी नाहीये का? मी तर तिला सरळ सांगून टाकलं, आम्हाला ना अशी ही खोटी खोटी थंडगार हवा अंगावर घ्यायला अजिबात आवडत नाही. सगळ्या खोटा पडायच्या वेग नाही तर काय, घरी आल्यावर विचारतात जेवून आलात का. नंदा, अगर आपल्याकडे जर कोणी पाहुणा जेवून आला असेल तर आपण त्याला परत जेवून पाठवत नाही का? पण दानतच नाही ना यांची. खाली उभं केलं आम्हाला, खाली उभं केलं मला या मंगेश राणेला खाली. हा मग आम्ही कितीतरी वेळ त्या वॉचमनच्या जवळ ताटकळत उभे होतो. नाही वहिनी, काहीतरी गडबड झाली असेल. कसली गडबड? कसली रे? कारण काय सांगितलं तर म्हणे वॉचमनने नीट नाव नाही सांगितलं म्हणून यांना नीट म्हणे कळलं नाही. अरे मग असले वॉचमन ठेवायचेच कशाला? खरं तर आपले फोटो दाखवून ठेवायला पाहिजेत वॉचमनला की बाबा ही मंडळी आली तर त्यांना डायरेक्ट वर सोडायचं अडवायचं नाही. नाही मी म्हणते मुद्दामूनच केलं. सुनेच्या काकांना ओळखलं नाही असं होतं का कधी? हे बघ दादा, मला असं वाटतंय काहीतरी गैरसमज झाला असेल. मला एक गोष्ट सांग की तुझं नेमकं त्यांच्याशी काय बोलणं झालं? मला फुकट्या म्हणाला हा मंग्या राणे. इतकं म्हणाला? सिरियसली? हो ना. अरे आम्ही आहोत पिढीजात श्रीमंत, ह्याच्या बापाचं काय जातं, ह्याला कसला त्रास झाला? अहो जाऊ द्यात, जळतायत ते लोक आपल्यावर. साधा पोळी भाजी केंद्र चालवणारे लोक ते आणि आपण आपल्याशी बरोबरी करतात. मी फुकट्या? अरे घरचं सगळं बरं असून सुद्धा 20 नोकरी केली, पैसा कमावला, तो पैसा चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट केला. आज बाहेरचे लोक इन्व्हेस्टमेंट गुरु म्हणतात मला. जाऊन सांगा कोणीतरी त्याला मंग्याला. अरे हो शरद दादा, पण हे सगळं त्यांना सांगून काय उपयोग आहे का? त्यांना ओ म्हणता ठो काही कळणार नाही. मुळात पैसा कसा मिळवायचा हेच त्यांना माहीत नाही. तर ते गुंतवणुकीचं वगैरे त्यांना कधी कळणार आहे? आणि म्हणे साहित्यिक काही नाही, रिकाम टेकडेपणाचे उद्योग आहेत नुसते. त्यांची बायकोच बहुतेक त्यांची पुस्तकं वाचत असणार. ती तर महा आतल्या गाठीची बाई हा, एकदम अर्क आहे. डोक्याला मुंग्या येतील असे विषय असतात त्याचे. काय तर म्हणे 77 कौरवाचं भाव विश्व अरे कोण वाचणार आहे? श्री उचल, उचल ती पुस्तकं उचल आणि कोपऱ्यावरच्या भेळवाल्याने नेऊन दे. जा, नको नको. याच्या या मंग्याच्या लेखणीच्या कागदात कोणी काही खाल्लं तर पोट बिघडेल त्यांचं. सरळ रद्दीवाल्याकडे नेऊन दे. त्याचं नाव मला दिसतं का म्हणा आज. राम प्यारेची भजी.
काय मस्त वास येतोय ना. मी ऍक्च्युली ना एक प्लेट तिकडेच खाऊन येणार होते, पण म्हटलं नको, आज बरेच दिवसांनी सगळे एकत्र आहोत तर मस्त आपण सगळ्यांनी मिळून प्लेट खा. बघा मला ना प्रचंड भूक लागलेली आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी पटापट खाऊया प्लीज. आणि हा आता हे नका म्हणू आपल्याकडे खूप जास्त ह्याच्यापेक्षा छान भजी वगैरे होते होत असेल, पण राम प्यारेची भजी ही राम प्यारेची भजी की नाही. काका होतो शेजारचा पानटपरीवाला आहे ना, तुमची आठवण काढत होता. काय काढत होता? एनिवे मी एकटीच का बडबड करते? काही झालंय का? हे सगळं असं झालेलं आहे. आणि तरीही अजून तुमचं म्हणणं आहे की समीरनं त्या मुलीबरोबर संसार करावा. बहिणी मीराचे काका काकू काहीतरी म्हणाले ना, मग याच्यात मीराचं काय संबंध आहे? अगं पण ते एकत्र एकाच घरात राहतात ना, हे असं बोलतच असतील आपल्याबद्दल ते. अगं पण म्हणून मीरा सुद्धा असंच बोलेल का? बोलणं सोड, उशी फेकून मारली त्या गधडीनं मला. अजून डोळ्यातनं पाणी येतंय सारखं. लग्नाचा मुहूर्त हा काही इगो करण्याचा विषय असू शकतो का? ते तर धडधडीत खोट. हो हो, माझी वही माझ्या जवळची मी अजूनही दाखवू शकतो. बरोबर. आणि काय ती भाषा, काय ते बोलणं. समीर अशा घरातली मुलगी कशी रे शोभणार आपल्या घरात? थांब, मीच बोलतो मीराशी. आता अजून काय बोलायचं राहिलंय तिच्याशी? तिचाच फोन आला. तुलाच फोन करत होतो तेवढा तुझा फोन आला. तुझे काका इथे काय गोंधळ घालून गेले ते कळलंय का तुला? माझ्या काकांनी गोंधळ घातलाय? समीर बरा आहेस ना? तू काय बोलतोय? असं काहीही घडलेलं नाहीये. उलट तुझ्या फॅमिलीने माझ्या काकांचं इन्सल्ट केलंय. अच्छा, माझ्या घरच्यांनी इन्सल्ट केलंय? काय काय इन्सल्ट केलं माझ्या घरच्यांनी? वॉचमॅन बरोबर खूप वेळ उभं ठेवणं हे इन्सल्टिंग नाहीये का समीर? वॉचमॅनला त्यांचं नाव नीट कळलं नसेल. कमॉन यार मीरा, ग्रो अप यार, तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी या. समीर यू ग्रो अप. नाही ना, मी सांगतो काय झालं असेल ते. वॉचमॅनने ना त्यांना वर पाठवलं पण असेल, पण तुझे काका तंबाखू चोळत वॉचमॅनच्या बाजूला टाइमपास करत बसले असतील. समीर माझे काका तंबाखू खात नाहीत. पप्पा तंबाखू? तुम्ही अजून पण तंबाखू खाताय? अगं व्हाट अ जोक. राम प्यारेच्या बाजूला जी टपरी आहे ना, त्या टपरीवर चोरून तंबाखू खात असताना मी पाहिलंय त्यांना. तेजसच्या जन्मानंतर त्यांनी तंबाखू सोडली. आणि माझ्या तंबाखू बद्दल बोलणारा हा? काही सोडली बिडली नाही, टपरीवाल्याकडे ना अकाउंट आहे त्यांचं, विचार त्यांना. पण तुम्ही परत तंबाखू खाताय? कुठं बोलतोय ग तो भारती, कुठं बोलतोय? काय रे समीर, आणि तू माझ्या काकांची तंबाखू काय काढतोयस? तुझे बाबा रूम मध्ये जाऊन लपून छपून काय पाणी पितात हे मला माहिती नाही असं वाटलं का तुला? नाही प्या ना, प्या खुशाल प्या, पण घाबरताय कशाला? लपून छपून कशाला पिताय? सगळ्यांसमोर प्या ना. माझ्या बाबांचं पिणं हा आता विषय नाहीये. का नाहीये? नाही आता तर सगळेच विषय आहेत समीर. थोडस तुझ्याशी गोड काय बोलले, चांगलं काय वागले तर डोक्यावरच बसलास तू. मला वाटलं सगळं पहिल्यासारखं होईल, पण नाही. थँक गॉड देवानी माझे ना खरंच वेळेत डोळे उघडले. डोळे उघडले आहेत का तुझे? हेच कळलंय की आपलं पटणं शक्यच नाही. बस बस मीरा बस, आपली ना एकच गोष्ट पटते, आपण एकत्र राहू शकत नाही. इथे काय करतेस एकटी अंधारात? मग आज भेटला होतात ना? मग भेट ना परवा त्याला. अगं तायू आता कस? आता असं काय झालंय एवढं? तायू काय बोलतीयस तू? माऊ आई, आत्ता जे सगळं झालंय ना ते विसरून जा प्लीज. हे बघ, तू आणि समीर जेव्हा फक्त दोघच असता तेव्हा एकमेकांशी किती छान असता. पण ह्या जगात आम्ही दोघंच होत का?
बाकीचीही माणसं आहेत आणि ती महत्वाची आहेत तायू. आमचं दोघांचं एक जग असावं म्हणून मी त्याच्या मागे लागून आमचा फ्लॅट घ्यायला लावला. पण आता समीरला तिकडे राहायचंच नाहीये. माऊ, काका काकींचं जे काही चाललंय ना ते स्टुपिडिटी आहे. आणि त्याच्या आई बाबांचं काय तायू? तीही स्टुपिडिटीच आहे. अगं, मी त्याच्या आईला ओळखते. त्यांनी काका काकींचा इन्सल्ट करणं अगदीच शक्य हो मान्य आहे, पण मग तू समीरशी का भांडतेस? कारण त्याला तसं वाटत नाही ना. मी बोलू का समीरशी? नाही, कारण मला एकदा त्याच्याशी बोलायचंच होतं या विषयावर. अगं तायू नको यार, प्लीज. का म्हणजे काय? तुझा त्याने इन्सल्ट केला तर? असं काही नाही होणार तायू, प्लीज नको. अगं आमचं फायनल ब्रेकअप झालाय, आता नो पॅचअप. नो प्लीज, असं नको बोलूस. माऊ, के बंद कर रहे तो आवाज. हे जयद्या, अरे समीर मीरा कुठे आहेत? का नाही आले अजून? मला काय माहित. केके, मला ना चांगला फील येत नाही यार. म्हणजे ना मला चांगला फील येत नाही, असं डिप्रेसिंग फिलिंग येत आहे. हो ए जयद्या, फोन कर रे समीरला, विचार कुठे. मी नाही करणार, मी कविता करतो. मी करतो कविता. ये कर. हॅलो, अरे कुठे आहात तुम्ही? आम्ही इकडे जयद्याकडे भेटून जुने झालो. नाही येत आहे मी, आणि मीराही नाही येणार आहे. का? कारण आमचं पॅचअप नाही, ब्रेकअप झालंय. हा, काय झालं? ब्रेकअप. तुझ माझ जमेना, नाही जमेना तुझ माझ, तुझ्या वाचून कर्मेना. का कर्मेना तुझ्या वाचून? बरं गेला ना राग आता? हो गेला. I hate you too. चाइल्डिश भांडतायत ते. हॅलो. अहो मधुकर, तुम्ही मला चण्याचं पीठ आणून देणार होतात ना? कर्नाळकर, मी समीर देसाई बोलतोय. देसाई? अच्छा 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 अच्छा, घडस्फोटे चुक देसाई. बोला. नाही, मी तुम्हाला फोन करणारच होतो. कसे चालले स्वातंत्र्याचे दिवस? हा. हॅलो, बोला ना देसाई. अहो हे बघा, मी घटस्फोट घेणाऱ्यांचा फक्त वकील नाही, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडही आहे. ते ठीक आहे माझं आहे का आता? हा, मी आणि मीरा भेटलो होतो परत, वाटलं होतं सगळं ठीक होईल, पण आमच्या फॅमिलीजमध्ये परत प्रॉब्लेम झाला. अहो प्रॉब्लेम फॅमिलीजमध्ये नाही, तुमचा झाला असता. एकदा शहाण्यासारखा निर्णय घेतलाय ना, मग कशाला सारखं बदलता? हे बघा, अशी पुन्हा कधी तुम्हाला उर्मी आली तर मला पहिल्यांदा फोन करायचा. मी घालवेन तुमची ती उर्मी इच्छा. तुमच्या फॅमिलीचा अपमानाचा बदला आपण घेऊच, तुम्ही त्याची काळजी करू नका. उद्या मला कोर्टात येऊन भेटा. हे बघा, तुम्ही आता एकटे नाही आहात. हा सत्यवान अर्नाळकर तुमच्या पाठीशी. आता तुम्ही एकटे नाही आहात.